नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी आपला तलाठी पदभरतीचा अंतिम निकाल जाहीर केलेला आहे. हा निकाल 1/6/2020 रोजी जाहीर केलेला आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की महापरीक्षा पोर्टलमार्फत 2019 जी एक्झाम झाली होती त्याची त्यांनी याआधी एक निकाल त्यांनी जाहीर केला होता. तो निकाल तात्पुरत्या स्वरूपातला होता. तर त्या निकालामध्ये त्यांनी काही फेरफार केलेला आहे. तर 27/11/2019 रोजी त्यांनी सकाळी 11 वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी जे पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी आज त्यांनी जाहीर केलेली आहे. तर महापरीक्षा पोर्टलवरती जी परीक्षा झाली होती त्यांचा त्यांनी निकाल आज जाहीर केलेला आहे. मूळ कागदपत्र तपासणीनंतर ज्या मुलांचं पूर्णपणे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांची त्यांनी ही यादी जाहीर केलेली आहे. तर यामध्ये काही फेरफार होऊ शकतो, काही पात्र मुलांची नावे वाढू शकतात, काही अपात्र मुलांची नावे कमी होऊ शकतात. जे वेटिंगवरती आहे त्यांचं सिलेक्शन होऊ शकते, जे या वेटिंगवरतीसुद्धा नव्हतं त्यांचं नाव वेटिंगवरती येऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुमचं नाव वेटिंगमध्ये आहे का सिलेक्शनमध्ये आहे ते तुम्ही पाहू शकाल. आणि जे मित्रांनी नांदेडला फॉर्म भरला होता, परीक्षा दिली होती, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्या सर्व मित्रांना आपला निकाल पाहता येईल. आणि याची PDF मी टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे. टेलिग्रामची लिंक तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ही आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती तुम्हाला या निकालाची PDF मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की काही दिवसाखालीच एक GR आला होता राज्य शासनाचा. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले होते की नवीन कोणत्याही प्रकारची पदभरती करू नये. त्यामुळे काय मित्राच्या मनामध्ये काही शंका असेल की ही पदभरती तर होणार किंवा नाही, किंवा यांना जॉईनिंग भेटेल किंवा नाही, किंवा ही लिस्ट आठवडायचं आहे की नाही, की तर यावरती त्यांची सहीसुद्धा आहे कलेक्टरची, आणि ही यादी अधिकृत त्यांच्या पोर्टलवरती टाकलेली आहे, तिथून डाउनलोड केलेली आहे. आणि यांना पूर्ण पद्धतीने नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्यासंदर्भात त्यांनी राज्य शासनाकडे परवानगीसुद्धा मागितलेली आहे. आणि त्यांच्या निर्देशानुसार यांना यावर्षी किंवा पुढील वर्षी नियुक्तीपत्रसुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे या यादीमध्ये जे मित्र आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जायचं नाही, त्यांना 100% नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्य या विभागांनाच भरती करण्याची परमिशन त्यांनी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी राज्य शासनाकडे पत्रसुद्धा पाठवलेलं आहे की या यादीतील मुलांना नियुक्ती द्यायची की नाही. तर त्यानंतर त्यांनी एक नवीन नोटिफिकेशनद्वारे याबद्दल त्यांनी खुलासा करतील, माहिती देतील, त्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येतो. चला तर पाहूत ही यादी. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, हीच ती यादी आहे जी की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी अपलोड केली होती. त्यामध्ये सगळ्यात आधी ओपन कॅटेगरीची ही यादी आहे. त्यामध्ये 178 हे हायस्ट मार्क आहेत. या पद्धतीचे त्यांनी एकूण 33 पेजेस अपलोड केलेले आहेत. ते सर्व पेजेस आपण टेलिग्रामवरती टाकलेले आहेत, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर डेली स्वरूपात पाहायचा असेल, अपडेटेड राहायचं असेल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्या. चला तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.